2019 निवडणुकी दरम्यान साताऱ्यात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात आपलं भाषण पूर्ण केलं होतं. त्यांच्या या सभेची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती. या सभेचे अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते. आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल जो आहे तो निकाल समज भारताला सांगणार आहे की सातारा जिल्हा शब्दाचा फक्का चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे. आणि आता याच घटनेचा अनुभव त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आलाय. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर होते. दिवसभराच्या सभा आटोपल्यानंतर सहकार्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचं त्यांचं नियोजन होतं. सोलापूर शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा होता. सभा आटोपल्यानंतर ते विवाहाच्या ठिकाणी निघाले पण अचानक पाऊस आला. पण शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळलाच. पंढरपूर सांगोला दौरा आटपून ते सोलापुरात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. आपले कार्यकर्ते पावसात उभे असल्याचं पाहताच त्यांनीही आपले वाहन थांबवून पावसात भिजतच त्यांचे आभार व्यक्त केले. पवार यांनी नववधू आणि वराला शुभ आशीर्वाद दिले. लग्न सोहळ्या दरम्यान अचानक पाऊस आल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. पण भर पावसातही शरद पवारांनी लग्नाला हजेरी लावली. विवाहस्थळी दाखल होताच त्यांना पाहून कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला.